संत तुकोबाच्या देहूतील इंद्रायणी नदीत हजारो मासे मृत अवस्थेत आढळलेत. अवघ्या 15 दिवसांवर आषाढवारी येऊन ठेपली आहे. अशातच एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळल्याने खळबळ उडाली आहे. रानजाई या संस्थेचे सदस्य रविवारी सकाळी 7 वाजता जलपर्णी काढण्यासाठी गेले असता त्यांना हे मृत मासे आढळून आले. देहू नगरीतील इंद्रायणी नदीत तब्बल 15,000 जवळपास मृत मासे आढळून आलेत. रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास रांजाई संस्थेचे सोमनाथाबा मसुडगे हे इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्यासाठी काही सदस्यांसह आले होते, तेव्हा त्यांना नदीमध्ये मृत मासे आढळलेत. सकाळी 7 वाजल्यापासून 100 ते 150 व्यक्ती सायंकाळी 6 पर्यंत हे मृत मासे नदीतून बाहेर काढत होते. या घटनेमुळे वारकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. या घटनेमुळे नदीचं पावित्र्य धोक्यात येत असल्याची भावना व्यक्त केली आहे. आषाढवारी निमित्त लाखो वारकरी येथील इंद्रायणी नदीत स्नान करत असतात, मात्र या प्रकारामुळे नदीत मैलायुक्त सांडपाणी आणि रासायनिक पाणी सोडलं जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. काल सकाळी 8 वाजता ज्यावेळेस आम्ही जलपर्णी काढायला आलो, ते काढत असताना पायाखाली मासे आले, जसंच चापसले तर खाली मासे निघाले. या नदीमध्ये 6 वर्षापूर्वी माशीर नावाचा मासा एका सामाजिक संस्थेने तळेगावातील आणून सोडला. तो माशीर मासा म्हणजे त्याला देव मासा म्हणला त्या वारकरी संप्रदायामध्ये. हा पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात मासे होते. 87 साली वीज बाधा झाल्यानंतर ते मासे मैत झाले आणि त्याच्यानंतर तो मासा आपण परत जगण्यासाठी आपल्या देहूमध्ये काम केलं. देहूमध्ये तो मासा खूप मोठ्या प्रमाणात वाढला. 30 ते 40 हजार त्याची संख्या झाली. आणि दुर्दैवाची घटना म्हणजे काल त्याला पाणी कमी झाल्यानंतर देऊतलं सर्व सांडपाणी त्याला मिसळलं आणि त्या पाण्याचा वीज बाधा झाल्यानंतर ते मासे मृत झालेत. काल आम्हाला म्हणजे प्रदूषण नियंत्रण मंडळाला या ठिकाणी मासे मेल्याची मृत झाल्याची आम्हाला कळवण्यात आलं. त्यानुसार आमचे कालच अधिकारी या ठिकाणी येऊन गेले. त्यांनी संपूर्ण नदीची पाहणी केली. या नदीच्या ज्या ठिकाणी मासे मेलेले आहेत त्या ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले, तसेच माशाचे सुद्धा नमुने तपासणीसाठी घेतलेले आहेत. तर ते प्रयोगशाळेमध्ये त्याचं पृथक्करण केल्यानंतर आपल्याला नेमकं कशामुळे मासे मेलेले आहेत तर ते त्याचं कारण कळणार आहे. तथापि या ठिकाणचं जर जी काही परिस्थिती जर बघितली तर पाण्याची क्वालिटी ही थोडीशी बऱ्यापैकी खराब झालेली दिसते. याचं मुख्य कारण म्हणजे देहू गावामधून जे काही सांडपाणी येत आहे तर त्याच्यावर कुठलीही प्रक्रिया न करता या नदीमध्ये मिसळताना दिसतं आहे. त्याच्यावर योग्य ती प्रक्रिया करून ते शेतीसाठी वापरणं आवश्यक आहे आणि तशा पद्धतीच्या या ठिकाणी काम पण सुरू आहे STP चं, परंतु अजून ते पूर्ण झालेलं नाही आहे. तर आम्ही संबंधित जी ग्रामपंचायत आहे तर त्यांना त्याची विचारणा करणार आहोत आणि त्यांच्याकडून टाईम बाउंड प्रोग्राम घेऊन की हे तुम्ही किती दिवसात काम पूर्ण कराल अशा पद्धतीच्या त्यांना आम्ही डायरेक्शन देणार आहोत. पोलिसांकडून पंचनामा झाल्यानंतर मृत माशांवर पुढील प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 20 वर्षापूर्वी अशाच प्रकारे इंद्रायणी नदीत मृत मासे आढळल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात या प्रकरणाचा छडा लावून यास कारणीभूत असलेल्यांवर कारवाई होणार का हे आता पाहावं लागणार आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.